पंकज बोले आणि हेमंत मराडे ही जोडी सलामीची आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झाली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं प्रगतीपथावरती आहे गोलंदाज विशाल भारती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पैतृक चषक तुम्ही पाहताय 2024 चे पर्व पहिलं जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके दापिवली अंबी शिव आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज विशाल भारती षटक क्रमांक पहिला. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. आमच्या आयोजन कबड्डीच्या वतीनं आपण त्यांचं कौतुक करू आणि आता लगेच जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होते दोन ऑफिशियल सज्ज होत आहेत राजेश भोईर आणि कुणाल पेनकर सर मैदानामध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू झालं आणि पहिल्या षटकामध्ये विशाल भारतीला अंबिशिव इन कडून हे षटक तुम्ही पाहत आहात. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन कट केल्या पॉइंट मधून चेंडू ढकलण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकफुट पॉइंटला. रन्स मिळतील 4. DRS प्लस वन कदाचित आपण पाहिलं तर 4+1 एकंदरीत मिळतील 5. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो इथे मात्र अतिरिक्त धाबा आता येतात चौकाराला पंकज फोलीच्या बॅट मधून परंतु तो ओर द बेस्ट बीमर बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. कदाचित फ्लाईट होती चेंडूला परंतु तो कमरेपेक्षा जास्त उंचीचा होता लँड होत असताना देखील तसं चित्र पंचांना आढळलं आणि योगराज महाराजांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. द
दर्शवण्यात आला, परंतु फ्रीडच्या बॉलमध्ये आता आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे. धाबाधाब फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत सहा धाबा आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती लेफ्ट आर्म राऊंड विकेटने कोलबटाप्याचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, कमबॅक करावा लागेल विशाल भारतीला आणि तसा प्रयत्न सुद्धा आता चालू आहे या षटकामध्ये. आपण पाहतोय फुलर लेनचे बॉल, यॉर्क लाईनचे चेंडू सातत्याने कदाचित फलंदाजाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते संभ्रमात टाकलं मी तर म्हणेन हा फलंदाज श्रीमंत मराडेला डॉट बॉल आलेला. पुनश एकदा अंगावरती आलेला चेंडू आपण पाहतोय, झपकन चेंडू अंगावरती आला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील नॉन स्ट्राईक एंडला करण्यात आला. स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये किती वेगाने विशालने चेंडू उचलला, लगेचच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो तत्काळ फेकी सुद्धा करण्यात आली. बॅकअप त्याला मिळालं बिड ऑफला, तोपर्यंत बिड ऑनला आणि कदाचित एकच धाव मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाची सलामीची जोडी आहे. पहिला बॉलवरती कदाचित एकही बॉल नसताना पाच धावा धाव फलकावरती होत्या आणि आता या षटकामध्ये आपण पाहतो अवघ्या तीन बॉल मध्ये सात धावा पाहायला मिळतात. ओवर पिच बॉल, फटका चांगला आहे, कॅप मधून जाईल बॉल, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन्स मिळतील चार. या अगोदर देखील पंकज बोलीच्या बॅट मधून नऊ बॉल वरती चौकार आला, दोन चौकार इथे मात्र विशालच्या विरोधात त्याने ठोकलेत राऊंड विकेटने. पुढचा बॉल यावेळेस व्हॉट अ शॉट, जबरदस्त शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट, रन्स मिळतील चार. टप्प्यावरती नियंत्रण होतं, त्यानंतर तितकीच नजर देखील करडी होती पंकज भोलेची आणि त्याला मात्र स्वीप करत असताना काय जबरदस्त फटका होता, टायमिंग प्रॉपर होतं. चार धावा दाव फलकावरती ऍड होत आहेत. बिस्टाबिंग स्टोक, शंकर येते चेंडू खाली, फलंदाज होतील बाद, पहिला धक्का लागत असताना टीम गणेश क्रिकेट संघ माणक्युलीला फलंदाज. तर विनंती आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत, पाटक्युलीचे विद्यमान शाखा प्रमुख आहेत त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सोमनाथजी भोते साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. मामा आहेत उर्फ, त्यांना विनंती आपण या मंचावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत मामा आपलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, पंधरा धाबा दाव फलकामध्ये विशालवरती आक्रमण झालं पंकज भोलेचं, परंतु त्याच पंकजला मात्र माघारी परतावा लागलं. कोलबटाप्याचा बॉल, योगेश पाटील डायरेक्ट हिट आणि ते फलंदाज होईल बाद, रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागलाय योगेश पाटील आणि त्याच्या संघाला मिळतं एक सांघिक यश, फलंदाज बाद.
षटक क्रमांक आपण पाहतो, दुसरं चालू झालं योगेश पाटीलचं आणि या पहिल्या बॉलवरती त्याला सांघिक यश मिळालंय. दोन धक्के आता माडखोली संघाला दिलेले आहेत 15 या धावसंख्येवरती ओर द विकेटने. हा पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, त्याला ड्राईव्ह केला अगदी अक्षरशः खोदून काढला. लॉंगॉनला श्रीपद कडाली येतात, पेट्रोलिंग करतात, चांगली फिल्डिंग. चार षटकांची मॅच आहे. मगाशी राहुल चव्हाण सरांनी अतिशय सुंदर उल्लेख केला की भोज संघांमध्ये आपण पहिल्यांदा आता शंकर पाटील, योगेश पाटील, विशाल भारती नंतर मात्र आता प्रथमेश देसलेकडे अधिकाधिक लक्ष आपण केंद्रित करू, कारण सध्याच्या घडीला तो फलंदाज भन्नाट फॉर्ममध्ये, चांगल्या फटके त्याच्याकडे आहेत. आता इथे क्षेत्ररक्षक प्रथमेश देसलेच होते आणि त्यांनी चूक या ठिकाणी केलेली आहे. कदाचित थोडेसे फंबल पाहायला मिळाले. दोन धावा इथे मात्र मिळतात. नक्कीच आपण पाहिलं तर उंचपुरा खेळाडू टीप मध्ये बिडविकेटला पेट्रोलिंग करतात. सिमारशी लगन 45 क्रमांकाची जर्सी त्याच्या अंगावरती आहे. चांगली बॅटिंग सुद्धा करतात. इथे लाईन तपासली जाते. अंपायर सिग्नल रिटर्न क्रीजच्या थोडस बाहेर आणि पंच दर्शवतात शरीरापासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. राजेश भुईर आपण पाहतोय जे मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. नेरळ मालेगाव काल भैरव क्रिकेट संघ मालेगाव संघासाठी बरीच वर्ष त्यांनी सेवा केली, आता ऑफिशियल पंचोच्या भूमिकेत आहेत. कर्जत प्रीमियर लीग त्याने गाजवली आहे आणि कर्जत मध्ये एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते. फलंदाज होईल बाद आणखीन एक धक्का लागत असताना थीम माडखोली संघाला बाद झाल्यानंतर मात्र एका पाठोपाठ फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परत आहेत. 15 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. सुरुवात दमदार पाहायला मिळाली. तिथे माडखोली संघाचं वर्चस्व होतं पहिल्या षटकामध्ये आणि आता गोलंदाज योगेश पाटील त्याचं वर्चस्व प्रस्थापित करत असताना अवघ्या चार बॉलमध्ये चार धावा त्याने खर्च केलेले आहेत. शेवटचे अंतिम दोन बॉल आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल डायरेमच्या समवेत आहेत ऑफिशियल अपडेटर. सागर मस्ते आपण पाहतो ऑफिशियल स्कोरर आहेत. त्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन शुभम अर्थातच बाळू मस्कर एबन क्वालिटी देण्याचं काम आपण पाहतो बाळू मस्कर करतात. त्यानंतर आमचे महेश धुळे लवेश धुळे आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन विघ्नेश प्रभू यांना तुम्ही पाहतात. सुरज कडव हे देखील आपण पाहतो ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. आज तुम्हाला प्रत्येक कॅमेरामॅन्सला रिलीव्हर देखील आहे, एक्स्ट्रा कॅमेरामॅन आहेत. कदाचित आपण पाहिलं तरी स्पर्धा तीन कॅमेरामध्ये आपण कव्हर करतो परंतु पाच कॅमेरामॅन आमच्याकडे अवेलेबल आहेत. 20 धावा फलकावरती शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल योगेश पाटीलचा. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला पुन्हा एकदा बाडीश लॉंगाला शेतकच्या शिपत कडाळी त्याच्या पाठीमागे किशोरने चांगलं बाकअप दिलंय आणि ललितला परतावा लागेल. काय घडलंय आणि ते फलंदाज आपण पाहतो एका पाठोपाठ जणू काय धारा तीर्थी पडतात श्री गणेश क्रिकेट संघ माडखोलीचे. आणखी एक धाबाबादच्या रूपाने फलंदाज होईल बाद आणि जसं योगेश पाटीलला पहिल्या बॉलवरती मिळालं सांघिक यश तसं आता भोज संघाला याही शेवटच्या बॉलवरती मिळालं सांघिक यश. फलंदाज बाद संघासाठी 15 धाबा आल्या असं वाटत होतं की कुठेतरी हा स्टार्ट अत्यंत चांगला आहे, परंतु या षटकामध्ये आल्या केवळ 6 धाबा. अद्यापपर्यंत आपण जर माडखोली संघाच्या एका बाजूने पाहिलं तर फलंदाज बाद झाले, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना सागर तर 10.50 गतीने धावसंख्या ही चांगली पाहायला मिळते महाराज या मॅचमध्ये. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4-5 21 धाबा फलकावरती आहेत. 21
लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक 3 मध्ये आता येतात किशोर देशमुख. स्ट्राइक एंडला अमरीश. पहिलाच बॉल यावेळी दिशा दिली आहे, फुल टॉसला दिशा दिली आहे आणि बॉल चालला फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा दर्जेदार चौकार. रन्स मिळतील 4. रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी आपण चेक करू. कदाचित दोन्ही 12th मधला विनंती राहील की तुम्हाला तो डिसिजन दाखवला जाईल, परंतु पहिले पंचांना जो काही डिसिजन असेल तो मात्र इथे घेतला जाईल पंच आणि लगेच तुमच्या समोर ऍक्शन रिप्ले मध्ये तो डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही सुपूर्द करू. लक्षात असू द्या, कारण कोणत्या संघामध्ये अन्याय होणार नाही. एखादा खेळाडूला जर कदाचित दोन्ही 12th मधला असतात, चर्चासत्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरपूर चालू असते, नो असेल नो नसेल या गोष्टीची चर्चा असू शकते, परंतु पंच सांगतात यामुळे फेर डिलिव्हरी. कदाचित हा चेंडू खाली लँड होत होता आणि त्याला फक्त दिशा दिली अमरीशने. बेकाला बेकाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता आणि आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन जे आपण पाहतोय विघ्नेश प्रभू, नक्कीच आपण पाहतोय लग्न वेळी देखील ते अडकतील. एक महिन्यानंतर कदाचित त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड स्मित हास्य, बन में लड्डू फूट गया असं म्हटलं जातं ना, तशीच एक आनंदाची बातमी असे. एखादा आईट बॉल आणि ते अतिरिक्त धाव, 27 धावाचा फलकावरती आहेत. कुणाल डायरे आम्हाला सांगतात ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग बॉलला क्षेत्रक्ष योगेश पाटील येत आहेत. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि सेकंड रन्स देखील इथे कंप्लीट होतीये. कुमार नवलेला माहिती आहे धावा आता इथे बनवायचे आहेत, धावा कशा पण इथे मात्र वसूल करायचे आहेत आणि इथे मात्र धावा येणं गरजेचं आहे हे त्याला चांगलं ठाऊक आहे आणि इथे मात्र आखो आखो में इशारा. इथे मात्र या दोन धावा घेत असताना चांगली चांगली रनिंग आहे, रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस फटका कवासचा खेळायचा होता, संपर्क नाही आहे. शॉर्ट ऑफ गुड लेन्थ हा चेंडू होता, प्रचंड वेग होता किशोर देशमुखच्या गोलंदाजीमध्ये. या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला किशोरच्या बरोदात पहिल्या बॉलवरती चौकार आला अमरीश मराठीच्या बॅटमधून, त्यानंतर सिंगल बाईट सेकंड आणि आता डॉट. इथे लाईन चांगली आहे या सरमान. आपण पाहिलं तर आणखीन एक चेंडू खराब पाहायला सांगतात. 30 धावा धाव फलकावरती आहेत, वाईट प्लस 1 अशा बाय 1 गेट 1 फ्री दोन धावा मिळाल्या होत्या. लक्षात असू द्या या षटकात ऑन साइड ला फटका चांगला आहे, कदाचित बिस्टामिंग आपल्याला पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज पोहोचले होते किशोर आणि आता या दोन धावा भरधाव वेगाने कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. चांगले बॅटिंग करतात श्री गणेश क्रिकेट संघ, बाडकुली संघ आपण पाहतोय. 4 षटकांची माश आहे आणि या 4 षटकांमध्ये किमान 40, 45, 45 ते 50 असा धावसंख्येपर्यंत ग्राफ नेण्याचा हा प्रयत्न आहे धावसंख्येचा आणि तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे. कुमार नवले आपण पाहतो, त्याच्या साथीनं फलंदाज अमरीश मराडे, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कुमार सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य देत आहेत, कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटची ही लाईफ लाईन आहे. गोलंदाज सज्ज किशोर पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला, आपण पाहतो अलॉंग द कार्पेट बॉल चालाय मिड विकेटला डीप मध्ये आणि ते सेकंडचा कॉल. आणखीन एक दोन धावा यावेळेस आपण पाहतो, सातत्याने दुजोरा लाभतोय, दुहेरी धाव सातत्याने एकवटली जाते. कुमारला माहिती आता मात्र धावा प्रचंड वेगाने घ्यायचे, एक सिंगल डबल धावा इथे कन्वर्ट करत असताना आपण पाहतो प्रत्येक संधीचा फायदा इथे करण्याचा प्रयत्न ते करतात. आणि अनिकेतने आम्हाला सांगितलंय की 34 वरती आता माणकुली संघ पोहोचलाय. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 21 होत्या, पहिल्या षटकामध्ये ग्राफ माणकुली संघाचा भारी होता, त्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन केलं योगेश पाटीलने, तिथे भोज संघ कमबॅक करताना पाहायला मिळाला आणि आता माणकुली संघ देखील यावेळेस आपण पाहतोय. कदाचित या धावा या चुका होणं अपेक्षित नाही आहे, ओव्हर थ्रोच्या रूपानं या धावा मिळतात. एसटी रक्षक गॅदर करू शकले नाही, मागे दोन खेळाडू देखील गॅदर करू शकले नाही आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला रोहितने हा चेंडू गॅदर केला
आणि तिथे धावा मिळाल्या दोन. अगदी आपण पाहतो शेवटच्या तीनही चेंडूमध्ये दोन दोन धावा इथे एकवटत असताना आपण पाहतो टीमची टोटल 36 धावा आहेत. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज प्रथमेश ओर द विकेटे प्रथमेचा हा बॉल पाठीमागे चाललाय कदाचित पाठच्या आतली कडा होती पण आम्हाला सांगतात आणि इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. यष्टी रक्षक योगेश पाटील आपण पाहतोय जो संघाचा सरसेनापती आहे. चांगलं चांगलं बाटललं हे रंगेल श्री गणेश माणिकुली. आणि जेव्हा जेव्हा ओम कोटेश्वर भोज संघाचे मॅच असताना तेव्हा मला असं वाटतं की ऑनलाईन प्रेक्षक देखील जास्तीत जास्त संघाने वाढत असतात संख्येने. आणि आता कदाचित त्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. मैत्री चषक तुम्ही पाहता 2024 हे पहिलं पर्व आहे. कदाचित जॉईंट व्हेंचर आहे टोके दापिवली अंबेशिव जनमान क्रिकेट क्लब यांच्या वतीनं ही मैत्री चषक 2024 स्पर्धा पाहायला मिळती आहे. व्हाईट बॉल आला पण सर दर्शवतात या अगोदरचा पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर व्हाईट. यम क्रमांक 22 नुसार हा गोलंदाजाला दंडित करण्यात आलेला आहे. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या ही 37 अंकावरती आहे. ओवर पिच बॉल फटकात चांगलाय बॉल चाललाय सरळ स्क्रीन वरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा बॉल सीमापार षटका. परफेक्ट रडार मध्ये हा चेंडू आला आणि तो चेंडू सुद्धा आपल्या नजरेच्या आड गेलेला आहे. धावा इथे मिळाल्या 6 धावसंख्या आपण पाहतो. आता पुढे सरकते या फटक्याची नितांत गरज होती. जसा मात्र षटकार आला तसा मात्र डगआउट मध्ये चर्चेचा विषय. सातत्याने टाळ्याने त्याला प्रतिसाद दिला कारण या शेवटच्या स्टॉकवरच्या षटकामध्ये धावा याही हव्या असा प्रयत्न आता बॅटिंग करत असताना अमरीश मराठे करतात. कौतुकास्पद कामगिरी आहे. बाचीकडा पुनश एकदा डॉट कमबॅक करत असताना प्रथमेश देसले आपण पाहतोय. भोजकरांचा लाडका सोनू नमाने परिचित आहे. चांगली बॅटिंग तो करतो आणि आता सध्याच्या घडीला हे मला तरी वाटतंय की टॅगलाईन फेमस व्हायला वेळ लागणार नाही आहे. जेव्हा जेव्हा सोनू चांगले बॅटिंग करतोय तेव्हा तेव्हा हे आवर्जून मी उल्लेख करू. ओवर द विकेटने इथे कमसला फटका चांगला क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे डीप मध्ये क्षेत्रक्षक किमान 2 धाबा वाचवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. 2 धाबा येतात संघाची धाबसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय 25 घेत असताना फार मोठी जिम्मेदारी आहे. प्रत्येक आयोजन कमिटी मेंबर्स वरती निलेश दादा असतील त्यानंतर आमच्या मिरकुडे दादा नितीन दादा असतील त्यानंतर आमचे भोपी भयू भोईर रवींद्रजी भोईर
नितीनदादा गायकर या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ही अतूट मैत्री आहे, अतूट नातं आहे त्यांचं आणि त्यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मैत्री चषक 2024. दीपकजी मिरकुटे यांचे चिरंजीव व विघ्नेश हे देखील मॅचचा आनंद घेतात. विघ्नेश मिरकुटे कदाचित त्यांना देखील स्कोरर व्हायचं आहे आणि नक्कीच आपण पाहतो ते आमच्या अनिकेतला फॉलो करतात. धाबाधाव फलकामध्ये आपण पाहतो या संघाची धावसंख्या. इथे आपण पाहतो धावांसाठी धावपळ चालू आहे आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो शांत क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या, त्यानंतर आल्या 5 धाबा, 6 धाबा आल्या माफ करा, त्यानंतर पुढे एकदा ग्राफ आपल्याला पाहायला मिळाला की मानकुली संघाचा उंच जात असताना या चार षटकामध्ये त्याने बनवल्या 37 धाबा आणि आता विजयासाठी 48 आव्हान ठेवण्यात आलंय. ते टीम ओम कोंडेश्वर भोज संघासमोर. सेकंड इनिंग मध्ये आपण पडतो, लगेच द्वितीय सत्रामध्ये आपण आमंत्रित करू, कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करू, परंतु त्या पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. चांदपचं मैदान मला आजही आठवतं, तिथे झोबेली संघाला देखील त्याने बीट केलं होतं. अस्पी वांगणी हा संघ एक मोठा संघ आणि आज तुम्हाला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने खेळताना पाहायला मिळेल. चला विलासला विनंती आहे, अस्पी वांगणी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. गणेश विलास जांतारच्या बदलापूरचे कॅप्टन आहेत, त्यांना विनंती आपण लवकरात लवकर या. द्वितीय सत्राला होईल सुरुवात या धाबा 48 कशा पद्धतीने चेस होतील की या धावा मानकुली संघ डिफेंड करेल या ऐकूया मानकुलीचा आवाज. कदाचित त्यांना मात्र ऊर्जा मिळेल या इनिंग मध्ये राहुल चव्हाण सरांकडून. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. मदरचातमध्ये श्री गणेश मानकेरी विपक्ष ओम कोटेश्वर बोध सामना सुरू आहे आणि दोन्ही संघांना सामटेरी गावचे सरपंच किशोरजी देसले यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचंही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय, लक्ष या मॅचमध्ये 48 धावांचं. पहिला बॉल ऑन साईडला फेकून दिलाय मिडविकेटला, बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार.
कर्णाचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी एस पी बांगडी संघाला. शंकर पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पहिल्या बरोबरती स्वागत हेमंत मराठेचं. यापुढे देखील तेज तरार गोलंदाजी बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. पहिल्या बरोबरती तुम्ही पाहता षटकार जरूर इथे मात्र ठोकला, परंतु दुसऱ्या बरोबरती विकेट संपादित करत असताना हेमंत मराठे 11 खेळाडू इथे मात्र जमा झाले, त्याचं उत्तर तुम्हाला बार मिळेल. कारण शंकर पाटीलची विकेट इथे मात्र भरपूर महत्वाची होती. आणि आता फरंदाज बाद पहिल्या बरोबरती षटकार ठोकला, दुसऱ्या बरोबरती क्विक रिप्लाय इतका जबाब पत्तर से देत असताना आणि आता तुम्ही पाहता बॅटर बाद झालाय. नवीन खेळाडू लेफ्टी बॅटर तुम्ही पाहताय मैदानामध्ये. डावखुरा आताचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता विशाल भारती मैदानामध्ये दाखल होतो आहे. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. गुरुदास सज्ज होते पुन्हा एकदा. हेमंत 48 धावांचं लक्ष या मॅचमध्ये, त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम ओम कोटेश्वर बोच फुलटॉस होता. ओन साइडला खेळला, गॅप मध्ये बॉल चालला डीप मध्ये, गोळीच्या वेगाने बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. तो 10 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. गोंदाज हेमंत वरती आक्रमक चढवलाय जरूर. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला मध्यचारमध्ये पाहायला मिळेल. बाटची कडा तडमांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आणि इथे तुम्ही पाहताय झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता ललित मराठेचा. पंकज बोरेने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं, चेडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे तुम्ही पाहताय कॅच ड्रॉप. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. पहिल्या बरोबरती षटकार ठोकला शंकर पाटीलनं, दुसऱ्या बरोबरती विकेट संपादित केली हेमंत बराडेनं, तिसऱ्या बरोबरती चौकार ठोकला विशाल भारतीनं, चौथ्या बरोबरती विकेट संपादित करायची होती या मॅचमध्ये. अजून एक चांगला फटका ऑल ऑन द कार्पेट, बॉल चालला मिड विकेटला डीपमध्ये. अमरीश पोहोचतात, चुकी करतायत त्यांच्या बाकाच्या बाहेर, बॉल निघून चालला बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावा. होते अमरीश, परंतु त्यांना स्वतःचा तोल सावरला नाही आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, टप्पा पडला, बोट विकुरली, फिंगर रोल केली आणि बॉल निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. महिती धुळे सरांनी इथे मात्र उल्लेख केला होता, जेव्हा जेव्हा श्री गणेश माणकिवली तदनंतर ओम कोटेश्वर बोध संघ जेव्हा जेव्हा एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असतात तेव्हा इथे मात्र भरपूर गर्दी असते. युट्यूबवरती असेल, मैदानावरती असेल, हे बॅटर नेहमीच चांगलं रंगतं. आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिला संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम माणकिवली, त्यावेळेस धावा होत्या 15, परंतु आता त्याचं प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय 14 धावा. या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 34 धावांची गरज टीम ओम कोटेश्वर बोध संघाला जिंकण्याकरिता. एक चौकार भरपूर महत्वाचा होता जो मात्र अमरीश मराठेने सोडला, तिथे मात्र 4 धाबा आल्या जरूर, परंतु या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 34 धावांची गरज. अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर करते टीम श्री गणेश माणकिवली हे देखील पाहावं लागेल. जयराम काशीनाथ मिरमिने ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनापूर बॉक्स स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या साथीला महेश शेकटे असतील, मंथन मोठे, आशिष शिंगटे, तुमचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय गोलंदाज राज गडगे. गोरेगाव चषकामध्ये आपण पाहिला असाल खरतर 54 धावा इथे मात्र चेस करायच्या होत्या टीम ओम कोटेश्वर बोध संघाला श्री गणेश पाणकुरीच्या अगेन्स्ट, आणि त्या धावा तिथे चेस केल्या होत्या. 17 धाबा शेवटच्या षटकामध्ये हव्या होत्या टीम भोजला, त्या धाबा चेस केल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये आता चेस करायचं पुन्हा एकदा
18 चेंडूमध्ये 34 टीम ओमकोंडेश्वर बोध संघाला. अशा परिस्थितीमध्ये संघनायक तुम्ही पाहता इथे मात्र गोलंदाज राजवरती विश्वास दाखवतोय. पहिला बॉल तुम्ही पाहताय टप्पा पडला निघून गेला स्थिरक्षक पंकज भोलेच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 17 बॉलचा गेम शिल्लक 34 धावांची गरज. एक सामना मला अजूनही आठवतोय खरतर खरबेच्या मैदानावरती जगदीश दादा स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना 2 षटकार ठोकत असताना कुमार नवलेने बोध संघाच्या अगेन्स्ट तो सामना जिंकला होता श्रीगणेश माणक्यूलेनं. परंतु तदनंतर मंगेजी धुळे साहेबांची स्पर्धा तुम्ही पाहिला असाल त्या स्पर्धेमध्ये देखील 31 धावांची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये 5 षटकार मारत असताना शंकर पाटीलने तो सामना जिंकला होता बोध संघाकरिता. परंतु आज या मैदानावरती सामना कोण जिंकणार येणारे काही चेंडू सांगून जातील. 18 चेंडूमध्ये तुम्ही पाहताय 34 धावांची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये 2 बॉलवरती हावी राहिला गोलंदाज राज. आतापर्यंत त्याने धाव खर्च केले 1. आता 16 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि अजूनही 33 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती टीम बॅटिंग तुम्हाला पार मिळते. शिरक्षक खरंतर मार्क्युरे टीमचा केंद्रबिंदू त्यांच्या मागे त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. इथे मात्र स्थिरक्षण करत असताना तो फिल्डिंग देखील सेट करतोय. 16 बॉलचा खेळ शिल्लक 33 धावांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटाने बॉलचा संपर्क नाही टप्पा पडला भरदा वेगाने बॉल मात्र निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहताय. दुसरा गोलंदाज सज्ज होतोय राज गडगे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे 3 बॉलवरती त्याने धाव खर्च केले 1. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला इथे मात्र कुठेतरी बॅकफुटवरती चाललाय ओमकोंडेश्वर बोस. परंतु जेव्हा जेव्हा मैदानावरती सोनू देसले असेल विशाल भारती असेल ते जेव्हा उभे आहेत तोपर्यंत आता अजूनही सामना संपलेला नाही. ऑन साइडला खेळतला मी आताच तर उल्लेख केला विशाल भारती एक आक्रमक खेळाडू. परंतु फटका फसला काउकाराच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय. स्वतः चित्ररक्षक उभा होता अमरीश मराडे आणि एक चांगला झेल त्याने इथे मात्र टिपलाय. परतावं लागेल माघारी फरदास बाद. पंधरा धावा धावपलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत फक्त 1 धाव खर्च केली आहे राज गडगेनं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील आता दाखल होतो. गोरदास सज्ज होतोय पुन्हा एकदा राज टू गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. 4 षटकांची ही मॅच. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम श्री गणेश माणक्यवली आयोजन कमिटीची आम्हाला बरोबर सूचना येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. राऊंड द विकेट या वेळेला मात्र बॅकपट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकेल. 4 बॉलमध्ये खर तर 1 धाव खर्च केली होती. परंतु आता दुसरी धाव खर्च करत असताना राज गडगेला तुम्ही पाहताय. टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकेल. 16 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 48 धावांची गरज या मॅचमध्ये जिंकण्याकरिता टीम ओमकोंडेश्वर बोध संघाला. यावेळेस मात्र डीपीसी पवित्रा घेतला. हेमंत मराठे चेंडूला तो फेक करतील. दरम्यान एक धाव तर एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलाय. फक्त मिळेल ती सिंगल. सिंगलच्या उदरावरती धाव फलक. आतापर्यंत 17 धाबा. पहिल्या षटकाच्या अंती मी म्हणेन गोलंदाजी करत असताना खर तर पहिल्या डावामध्ये धाबा खर्च केल्या होत्या बोध संघानं 15. दुसऱ्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली योगेश पाटीलनं त्याने धाबा खर्च केला 6. 21 धाबा होत्या 2 षटकाच्या अंती. परंतु आतापर्यंत तुम्ही पाहताय धाव फलक. टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत 17 धाबा. एका बॉलचा खेळ शिल्लक का. गोलंदाज राज राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतलाय फटका फसला गे काय खेळाडू जज करतोय रोहन गायकर. हाताचा पिसारा तिथे फुलवला चेंडूला हातामध्ये सामावून घेतला. धक्का अजून एक लागेल या मॅच मध्ये टीम ओमकोंडेश्वर बोध संघाला. परतावं लागेल माघारी फरंदाज प्रथमेश देसले बॅक टू द पवेलियन.
अजून एक फलंदाज बाद होतोय. पत्त्याचा बंगला जसा कोसळाबा असा तसा टीम ओम कोटेश्वर बोस संघाचा डाव देखील कोसळतोय. परंतु अजूनही डगआउट मध्ये किशोर देशमुखचं येणं बाकी आहे. कोणत्याही क्षणाला टॉप गिअर वरती बॅटिंग तो करू शकतो अशा परिस्थितीमध्ये. परंतु आता तुम्ही पाहता समीकरण उरलंय. येणार रे 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 31 धाबांची गरज आहे. निलेश कालेकर यांना तुम्ही पाहू शकता. पेट्रोल भाई या मॅचचा आनंद घेतात टीव्ही स्क्रीन वरती. त्यांच्या साथीनं त्यांचे सहकारी त्यांना देखील तुम्ही पाहू शकता. प्रथमेश बैकर देखील आहेत, आज इनॅक्शन मध्ये नाही आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गणेश देखील आलेत. ज्ञानेश्वर माळी, गोरक्षनाथ गडगे. टीव्ही स्क्रीन वरती हे क्षणचित्र टिपत असताना आमचे कॅमेरामॅन त्यांचंही कौतुक व्हायला हवं. महेश देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. महेश धुळे गोलंदाज तयार. प्रशांत भोईर राऊंड द विकेट. प्रशांतचा पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अपील अपील अपील. परंतु इथे पंच सहमत नाही आहेत. पहिल्या बॉल वरती अपील करण्यात आली परंतु पंच आमचे तटस्थ. मेन पंचाच्या भूमिकेत के पी कुणालजी पेनकर सर आणि त्यांच्या साथीनं कित्येक वर्ष चांगला क्रिकेट. राज भोईर सरांना तुम्ही पाहता स्कोर लाईक अंपायर. आणि इथे तुम्ही पाहता डॉट बॉलची समाप्ती होत असताना गोलंदाज प्रशांत सज्ज होत आहेत पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला एक्स्ट्रा खबरला क्षेत्रशा पाठमोरा. हेमंत मराठे चेंडूला तो फेक करेल. दरम्यान दोन धाबा इथे मिळतील यात शंकात. या डीप मधून तुम्ही पाहता 12 वेगानं पोहोचला होता क्षेत्रशक अमरीश मराठे. खरं तर एक चूक जरूर झाली अमरीश कडनं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रशक करत असताना धावत पळत वेगानं तो पोहोचला. जजमेंट त्याचा खराब राहिला. बॉल मात्र बाउंड्रीच्या बाहेर. तदनंतर एक चांगला झेल त्याने टिपला विशाल भारतीचा. आणि आता देखील क्षेत्रक्षण चांगला बार मिळतो. धावफरक पुढे सरकेल टीमची टोटल. आतापर्यंत धावफलकावरती धाबा 19 धाबा. गोलंदाज प्रशांत राऊंड द विकेट. ऑन साइड ला खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित. परंतु आता घडलंय काय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार आलाय. 6 धावांच्या साथीने धावपळ पुढे सरकतोय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 23 धावांची गरज. योगेश पाटील त्याच्या बॅटपासून षटकार आला. या वेळेला देखील पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कबरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं. क्षेत्र मोकळं आहे. त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न करतो फसतो आहे. आणि यथा डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तिसरं तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती डॉट. 2-2 8 बॉल धावांची गरज. या बड्याला देखील पुन्हा एकदा गोपणीसारखी बॅट फिरवली. आता फलंदाज बाद बॅटची कडा घेतली. एसएनच्या मागे एसटी रक्षकाने काम तमाम केला. आणि तुम्ही पाहता योगेश पाटीलला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद चला प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको आहे. बघा टीम श्री गणेश मानकेवली आम्हाला आयोजन कमिटीची सूचना येते. कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. टायमर आम्ही ऑन केला आहे. त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता देबा भोईर साहेब असतील. त्यांच्या साथीला अमोलजी भोईर साहेब. खरं तर याच विभागामध्ये नेहमीच चांगलं कार्य. माजी सरपंच जागृती आई अमोल भोईर मॅडम यांच्या माध्यमातून नेहमीच चांगलं कार्य घडत असतं. आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिवस स्पर्धा. श्रीपाद कडाळी येतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या मॅचमध्ये अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावांची गरज.
या वेळेला शिबटचा बॉल तुम्ही पाहताय, पुन्हा एकदा शिबट गुड केलाय प्रशांत भोरच्या माध्यमातून. आता इथे मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 23 धावांची गरज आहे. परंतु प्रश्न आता उभा राहिला असेल, कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जबाबदारी द्यावी, कारण आज देवेंद्र बिनमने टीममध्ये नाही आहेत. स्ट्रायकर गोलंदाज त्याच्या गैरउपस्थितीमध्ये मागील मॅचमध्ये आपण पाहिलं ऋतिक गडगेनं चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर आता अमरीश मराडे असेल, ललित मराडे असेल, हे गोलंदाज आता उपस्थित आहेत. परंतु कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा हा प्रश्न उभा आहे, कारण 6 चेंडूमध्ये इथे मात्र 23 धावांची गरज जिंकण्याकरिता टीम बोच संघाला. अशा परिस्थितीमध्ये ऋतिक गडगेच्या छोट्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी देण्यात आली आहे, कारण मी मगाशीच उल्लेख केला 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना सामना गमावला होता टीम मॅनकिबली संघानं, सामना जिंकला होता टीम बोच संघानं. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज ऋतिक होता, परंतु आज पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवलाय ऋतिकवरती, ऋतिकच्या खांद्यावरती ही मोठी जिम्मेदारी आहे. विकी विकास भारतीला तुम्ही पाहता, अजूनही बोध संघाचा अष्टपैलू खेळाडू यश देसले तो मतदारपदे येणं बाकी आहे. सुभाजी देसले यांचा तो चिरंजीव 10 ते 12-15 वर्ष मागे गेलो तर सुभाष देसले यांची बॅटिंग देखील पाहण्याजोगी असायची, आणि त्याचा सुपुत्र यश 6 बॉल अजूनही 23 धावांची गरज, कोणता सज्ज होते ऋतिक रन विकेट. पहिला बॉल खोदून काढलाय, फटका तर चांगला आहे, परंतु यावेळेस तुम्ही पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, फक्त मिळेल ती सिंगल, आणि सिंगलच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, अजूनही 22 धावांची गरज या मॅच मध्ये. दक्ष जयराम मिनमिने यांच्याकडून जर निलेश मराडेने झेल स्वीकारला तर 500 रुपयाचा काचपडे देण्यात येईल. रिबस अटेम करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र तुम्ही पाहताय बॅटन बॉलचा संपर्क नव्हता, यावेळेस मात्र बॉल बॅटन पार्टच्या मधून निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. रिबस अटेम करायचं होतं, परंतु असं वाटलं होतं लाईन खराब असेल, त्याच अनुषंगाने बॅटचा चेहरा जो उघडला तो लगेच बंद केला, परंतु इथे डॉट बॉलची समाप्त होत असताना कळून चुकलं होतं श्रीपाद कडेला की इथे मात्र चेंडू डॉट आहे, त्यामुळे त्यानं देखील पंचाकडे अपील देखील केली नाही आहे. ऑन साईडला खेळतलाय, चांगला फटका आहे, स्कोअर लेगला चेंडू येतो आहे, कुमार आले डीप मध्ये, एकदा मिळेल कुमारला माहिती आहे सिंगलपेक्षा जास्त एक बटा नाही आहे, आणि इथे तुम्ही पाहताय सिंगलच्या जोरावरती धाव फलक आता पुढे सरकतोय. अजूनही या मॅचमध्ये 3 बॉलमध्ये 21 धावांची गरज, 2 धाबा इथे एक पडल्या गेल्या, 3 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केल्या ऋतिक गडगेनं. सातत्याने ऋतिक म्हटलं तर क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तो मैदानाच्या आतमध्ये या टीममध्ये एंटर झाला, परंतु आता गोलंदाजी चांगली करतोय. नेक्स्ट मॅच टीम एसपी बांगडी विपक्ष, यावेळेस देखील फटका फसला, ललित जज करतोय, फरदा बाद झालाय, पूर्णपणे आता पकड मजबूत केली टीम श्री गणेश मानकिवडी संघानं. एसपी बांगडी विपक्ष जाणताराचा बदलापूर, आपण व्यासपीठाच्या मुख्य प्रवेशद्वार समोर येऊन थांबायचं, व्यासपीठाच्या समोर आपण येऊन थांबा. जाणताराचा बदलापूर आणि एसपी बांगडी, नंतरचा बदलापूर संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारला, एसपी बांगडी तुम्हाला बॅटिंग करायची, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, आता 21 धावांची गरज. रात्रीच्या या वातावरणामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय चुकला की काय, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुकला की काय टीम बोध संघाचा. टॅप करण्याचा प्रयत्न, इथे देखील सिंगल मिळेल. रोहित चिपळे आलेत बॅटिंग करण्यासाठी, मागील हप्त्यामध्ये ते देखील लग्नवेडीमध्ये अडकलेत, त्यांना आपण पुढील वाटचाली शुभेच्छा देऊ. 1 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, ऋतिक गडगेला तुम्ही पाहताय भरपूर काही तो देखील शिकून आला आज, भरपूर चांगली गोलंदाजी इष्टा इथे मात्र उद्ध्वस्त केल्या, शिबट गोड केलंय श्री गणेश मानकिवली संघानं, मोठा विजय इथे मात्र संपादित केला, भरपूर चांगला खेळ दाखवला. हार्डलक शंकर, हार्डलक राजूदादा गिरी, भरपूर चांगला तुम्ही खेळलात योगेश पाटील, हार्डलक. आणि इथे मात्र सामना जिंकलाय टीम श्री गणेश मानकिवली संघानं, विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम ओमकोटेश्वर बोस तुमचं देखील कौतुक, आणि या मॅचचा मार्दवाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.